हेलो फ्रेंड्स, कुछ दिनों पहले मेरे पास एक वीडियो आया था जिसमें कुछ ट्रिक बताई जा रही है जिससे हरी सब्जियां सूखने के बाद उस सॉल्यूशन में डालने के बाद वो फ्रेश हो जाती है। आप भी इस वीडियो को ध्यान से देखिए। ये वीडियो लास्ट तक देखिए और देख लीजिए किस तरह से हमारे सेहत के साथ खेला जा रहा है। इसके बाद आप कब भी हरी सब्जी लेने जाए तो उसे ठीक ठाक देख के अच्छी तरह से जान के लीजिए। आता शूटिंग चालू माझी लगे आता दिसू राहिलं ना आपल्याला। जस जस पाणी खाली जाईल ना तेव्हा ते पत्ती वर उठायला लागेल। एक मिनिट सर, व्यापा बाजूला झालेल। अरे मेथीची भाजी घेऊन ये जरा। मेथीची भाजी कोथिंबीर आहे, कोथिंबीर आता कोथिंबीर पुदिन्याला फक्त मारलेलं आहे। तुम्ही फक्त कोथिंबीर दाखवतो तुम्हाला कोथिंबीर आले म्हणजे ना म्हणजे तुम्ही पॉलिश करून आले काय म्हणजे आता म्हणजे कोथिंबीर इतकी जबरदस्त डायरेक्ट जाडं एकदम चक्क। तुम्ही आता पहिले ना याचा कलर बघा कसं भुरका कलर आहे आधी आता बघा हिरवगार होऊन जातो डायरेक्ट। पाण्यातलं कसं ते कसं आहे पाना अजून होईल। दोन मिनिटांमध्ये फक्त हवा लागू दे त्याला थोडी। हे हवाई दाडे हवा आडते नाही असं मोकळं जर म्हणलं ना ठेवा दाराच्या समोर इकून जास्त हवा झालं ना की झाले म्हटलं आणि आतापर्यंत आहे ना मार्केट जे त्या समज एकाही शेतकऱ्याने म्हणजे आतापर्यंत असं बघितलेलं नाही बाकू जेणेकरून असं वापर बुडून ना ते झाड आता हे जे आहे ना हे तुम्ही पाहिलं आपण साध्या पाण्यात बरोबर दुकानदार दाखवलं मला सांग आता एक एक झाड पाहिजे तुम्ही याच्यात आहे ना कोणतं पण तुमचं एक एक झाड पा पूर्ण झाड सगळं ऍक्टिव्ह करून टाका आणि तुम्ही आता हे दोन दोन तास असं ठेवलं ना जवळ धरायचं दोन तास सुटणार हे फक्त बागेसाठी डाळिंबाची किंवा याची जी द्राक्षाची याची बाग आहे ना म्हणजे वरती वर माल असताना वापरलं तरी चालतं त्याने काही म्हणजे साईड इफेक्ट कुठले येत नाही भाजीपाला धंदेवाले आता हे साबण आहे फक्त भाजीपाला करायला तुमची ताकद आहे भाती ताकद आहे प्रॉडक्ट मध्ये ते तुम्हाला दाखवायचं तुम्ही जे म्हणता ना तुमचं सुकलेलं झाड आहे ना त्याच्यावरती काय करायचं मगा भरून घेऊन जा त्याच्यावर टाकून पहा ऍक्टिव्ह कसं करते ते पाटीतलं पाटीमधलं जास्त टाकायचं तर थोडस मिक्स करू आपण थोडं आळूचं पान आहे का आळूचं पान आहे आळूचं पान आहे का आळूचं नाही आपल्या तंबाट्याचं ऍक्टिव्ह करायचंय तंबाट्याचं नाही नाही आळूचं पाण्याला सुद्धा जे तुम्ही इतरला पाणी लटकत नाही ना याच्यात तुम्ही टाका आळूचं पाणी लगेच लगेच पाणी ताबडतोब म्हणजे स्टिकर स्प्रेडर ऍक्टिव्ह झालं फ्रेश का